चालू चाललाच पाहिजे, चालू चाललाच पाहिजे, चालू चाललाच पाहिजे, चालू चाललाच पाहिजे। अरे आणि आता तर इतक्या पुढे गेलेले आहेत की हे जे 50 कोटीचं पुणे महानगरपालिकेतले जे एवढे काही 1100-1200 स्वच्छतागृह आहे त्याचे साफसफाईचे टेंडर दिलं जातं, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आलेला आहे। तुम्हाला सर्वांनाही दिसत असेल की आपल्याकडे जेवढे टॉयलेट आहेत त्याची साफसफाई सुद्धा होत नाही, कुणाचाही अंकुश नाही राहिलेला, हे ज्यांच्या प्रत्येक कार्यातून दिसत आहे। त्याच्यामुळे निवडणुका झाल्या। नमस्कार, मी फेबर अण्णा सॅमसन, वॉर्ड क्रमांक 21, मुंडवा कोरेगाव पार्क। आज आम्ही इथं महानगरपालिका येथे आंदोलनासाठी आलो आहेत, ई टॉयलेट संदर्भात बोलण्यासाठी आलेलो आहे, ई टॉयलेट संदर्भात घोषणा द्यायसाठी आंदोलन करण्यासाठी आहे। पुणे शहरामध्ये इतकी एवढे ई टॉयलेट्स आहे परंतु एक काही स्वच्छ नाही। विशेष म्हणजे वाड्या कॉलेजच्या समोर ई टॉयलेट आहे, ते 2017 चालू करून 2019 संपवलेलं आहे। सदर टॉयलेटसाठी खासदार अनिल शोरळे यांनी 48 लाख 18 हजार रुपये खर्च केलेले, परंतु ते आजपर्यंत चालू नाही, ते आजपर्यंत बंद आहे। सदर ठिकाणी संध्याकाळच्या तिकडं दुकान दारू पितात, व्यसनी करतात, तिथं घाण टाकतात, कचराकुंडी वापरत नाही, आणि त्याच्या शेजारी परत एक महानगरपालिकेची टॉयलेट आहे। म्हणजे तिथं वाड्या कॉलेजच्या समोर शेजारी आणि ब्लू डायमंड चौकात एकूण 3 टॉयलेट आहे, आणि 3 टॉयलेट असताना सुद्धा हे 14 टॉयलेट त्यांनी का बांधला? म्हणजे हे जनतेचा गोरगरिबांचा पैसा त्यांनी लुटलेला आहे, हे खासदार अनिल शोरळे यांच्या निधीतून काढलेलं आहे। आणि BT कड रोड या ठिकाणी एकही शौचालय नाही, तिथील महिलांनी जायचं कुठं? तर हा प्रश्न आहे महानगरपालिकेला आणि 50 खोके घेणाऱ्या सरकारला। एवढं सांगून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा आम आदमी पार्टीचा पहिला प्रश्न आहे। पाठीमागील जवळपास 2.5 वर्षापासून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत, निवडणुका नाही, त्याचा सरळ अर्थ असा होतो की फक्त जे अधिकाऱ्यांना वाटेल, जे त्यांच्या कर्मचाऱ्याला वाटेल, तशाच भ्रष्टाचारावर झाडू, भ्रष्टाचारावर झाडू, भ्रष्टाचारावर झाडू, भ्रष्टाचारावर झाडू, भ्रष्टाचारावर झाडू। सर, सब औरतों के तरफ से मैं आम आदमी पार्टी से वार्ड नंबर 21 से एंजेलिना पीटर्स बोल रही हूँ कि सारे औरतों को बीटी गौड़े रोड में कोई भी टॉयलेट की सोई नहीं है, और एक टॉयलेट वहाँ पे था वो भी क्लीन नहीं है, और वाड़िया कॉलेज के पास तो उन्होंने टॉयलेट बनाई है ही नहीं, वो पैसा किधर गया? ये हम लोग चाहते हैं कि सरकार हमें हमारे टैक्सेस के पैसे से ये सब टॉयलेट बना रही है, तो हमें लूट रही है, हमको इसका जवाब चाहिए। पहली बात, सारी औरतों के लिए ये जो ई टॉयलेट का स्कीम निकला है वो किधर किसके पेट में गया है, वो टॉयलेट किधर गए, वो हमें उसका पता चलना चाहिए। और सारे जो गवर्नमेंट बोल रही है कि हम लोग ये सुख सुविधा देंगे, वो देंगे, कहाँ है कोई सुविधा? कुछ नहीं है औरतों के लिए, तो है ही नहीं। सारे पानी पिए बिना बैठे रहते हैं, तो उसके वजह से किडनी स्टोन, ये स्टोन, वो स्टोन, हेल्थ इश्यूज़ को उसका जिम्मेदार कौन है? इसलिए मैं चाहती हूँ कि सरकार इसका ध्यान दे और इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करे और सोल्यूशन दे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजचं आंदोलन याच्याकरता आहे। ई टॉयलेट हे सरकारने इतक्या कोटीच्या रुपयाने त्यांनी बांधलेले आहेत, पण त्याचा मी माझ्या दादांना हे सांगते की सरकारी दादांना माझं हे म्हणणे आहे की हे जर तुम्ही बांधले आहेत ई टॉयलेट, तर हे महिलांना त्याचा वापरही होत नाही, आणि हे तुम्ही जे 1500 रुपये महिलांना देत आहे, तर आधी त्यांच्या सुरक्षेबाबतीत व त्यांच्या छोट्याशा ह्या टॉयलेट्सच्या समस्या त्यांनी दूर कराव्यात, त्या बांधून ठेवल्या आहेत टॉयलेट्स त्यांनी, ते सगळे टॉयलेट्स दुर्गंधी व आरोग्यासाठी हानिकारक असे झालेले आहेत, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं हे माझं सरकारी दादांना म्हणणे आहे। आजच्या आंदोलनाचं आमचं एकच म्हणणं होतं की आम्ही साधारण 21 जूनला महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिलं होतं आम्ही, त्या निवेदनामध्ये टेंडर किती रकमेचं टेंडर आहे आणि याची स्वच्छता का होत नाही। महानगरपालिकेचे काही अधिकारी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतात की त्याचं एक ॲप केलेलं आहे टेंडर देताना, ते दिवसातनं 2 वेळा 3 वेळा जेव्हा स्वच्छ होतं तेव्हा ते अपडेट होतं, त्याला जबाबदार काही अधिकारी आहेत, हे कुठलाही त्याचा आढावा घेतला जात नाही, काही नाही। ठेकेदारावरती वचक कुणाचा नाही आहे, आणि त्यामुळं ठेकेदार भ्रष्टाचार करायला मोकळीक झालेली आहे। कुठली पुण्यातली 1100-1200 जी टॉयलेट आहेत ती स्वच्छ नाही आहेत, ती स्वच्छ
करायची झाली तर महानगरपालिकेची नीतिमत्ता साफ नाहीये. त्यांनी ठेकेदाराचे लाड केलेले आहेत, ते ठेकेदाराचे लाड आता बंद करावेत. ही संपूर्ण टॉयलेट जर स्वच्छ होत नसेल तर त्या ठेकेदाराला तुम्ही ब्लॅकलिस्टला टाका. त्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांनी हे या कामात भ्रष्टाचार केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. ही आमची आम आदमी पार्टी पुणे शहराची मागणी आहे. आणि हे जर ही टॉयलेट सगळी स्वच्छ झाली नाही तर एक महिन्यानंतर आम्ही इथे बँडबाजा आंदोलन महानगरपालिकेच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात आणि तीव्र आणि उग्र असं करू. हाच इशारा मी आपल्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आयुक्तांना देऊ इच्छितो.